इंडिया का नाम आतंकवादी संगठन से जोड़ा गया है, ऐसा सवाल पत्रकारों द्वारा राज्य के वन एवं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार से करने पर उन्होंने कहा कि इंडिया संगठन की पार्टियों में एक नेता का नाम बताए जिस पर आरोप ना लगा हो। बात करें तो लालू प्रसाद यादव का नाम चारा घोटाला से जुड़ा था, सोनिया गांधी और राहुल गांधी का नाम नेशनल हेराल्ड मामले में जुड़ा था। इंडिया अलायंस से सिर्फ अपने स्वास्थ्य के लिए बनी संगठन है। नहीं, इंडियाचं नाव आतंकवादी संघटनेशी जोडण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, पण एक गोष्ट खरी आहे, आपल्याला माहिती आहे की या 26+2 28 पक्षामध्ये एक एक नेत्याचं नाव काढा, लागू प्रसादजी काढा, चारा घोटाळा, तुम्ही राहुल गांधीजी सोनियाजींचं नाव काढा, नॅशनल हेराल्डमधली केस आहे, जमानतीवर सुटली आहे, केजरीवालचं नाव काढा, त्याची चौकशी सुरू आहे, कारण ज्या पद्धतीने दारूचे कंत्राट त्यांनी दिले, एक एक नेता जेव्हा आपण काढतो तेव्हा तेव्हा असं लक्षात येतं की हे जी इंडिया अलायन्स आहे, हे इंडिया अलायन्स ही फक्त स्वार्थासाठी एकत्र आली आहे। आणि यांचे शब्दप्रयोग कसे आहे, लालू प्रसादजी पटण्यावरून निघताना म्हणतात की मैं मुंबई जा रहा हूँ मोदीजी के नरडी पे बैठने के लिए। देशाच्या पंतप्रधानाचा अवमान, याचा अर्थ या देशाच्या जनतेचा अवमान नाही आहे का? काय शब्दरचना वापरतो, नरडीवर बसायसाठी ते विसरत आहे, ही जनता आहे, लोकशाहीच्या मार्गाने तुमच्या पक्षाला निवडणुकीत तिरडीवर घेऊन ते जातील।